विज्ञानामध्ये पाठ दुसरा, प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन, म्हणजेच वनस्पती रचना व कार्य, हा पाठ आपण शिकतो आहे. त्या पाठामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की जेव्हा आपण बीज पेरतो, जेव्हा आपण बीज पेरतो तेव्हा बीज जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याला पाणी मिळाल्यानंतर त्याचे दोन भाग, दोन इकडून त्याला एक कोंब निघतात. त्याचा जो वरचा कोंब जमिनीच्या वर येतो त्याला आपण काय म्हणतो, प्ल्युम्युल म्हणतो. काय म्हणतो? प्ल्युम्युल, ज्याचा अंकुर बाहेर येतो. आलं लक्षात? आणि जो दुसरा भाग आहे, दुसरा जो खाली जातो जमिनीमध्ये, त्याला आपण रॅडिकल म्हणतो. त्याच्यापासून मुळं तयार होतात. आलं लक्षात? तर जो खाली जातो त्याच्यापासून रॅडिकल, रॅडिकलपासून काय होतात, रूट्स, म्हणजे मुळं. आ लक्षात? आणि जो वर येतो त्याला आपण म्हणतो प्ल्युम्युल, अंकुर असे म्हणतो. तर मुळांचे अवयव कोणते कोणते आहे? हे प्राथमिक मूळ म्हणजे प्रायमरी रूट, जे महत्त्वाचं दिसतं. मग उपमूळ म्हणजे सेकंडरी रूट. नंतर मूलरोम म्हणजे रूट हेअर. नंतर मूलाग्र म्हणजे रूट टीप. मूलटोपी म्हणजे रूट कॅप. हे झाले मुळांचे अवयव. आणि हा जो बी आपण जमिनीत पेरतो तेव्हा त्याच्यापासून जे वर निघते त्याला आपण अंकुर म्हणतो, प्ल्युम्युल म्हणतो. आणि जे खाली जातं, ज्याच्यापासून मुळं बनतात, त्याला आपण रॅडिकल किंवा आदी मूळ असे म्हणतो. आता मुळांचे पण दोन प्रकार पडतात. जे हे खोडासारखे मूळ आहे, एकदम काडीसारखे कडक आहे, त्याला आपण सोट मूळ म्हणतो. इंग्रजीमध्ये त्यांना आपण टॅप रूट असे म्हणतो. तर टॅप रूटचं चित्र इथं दाखवलेलं आहे. आणि ज्यांची मुळं एकदम धाग्यासारखी असतात त्यांना आपण तंतू, तंतू म्हणजे धागे. तर धाग्यासारखे जसं कांद्याचं आहे तर त्यांना आपण तंतुमय मुळं किंवा फायब्रस रूट असे म्हणतो. तर मुळांचे दोन प्रकार आहेत, टॅप रूट आणि फायब्रस रूट. लक्षात? बऱ्याचदा आपल्याला काय होतं की काही मुळं असे जमिनीच्या वर आलेले दिसतात, जसं ज्वारीमध्ये असते, बाजरीमध्ये असते, मक्यामध्ये असतात, आहे की नाही? तर हे जे मुळं आहे जे जमिनीच्या वर दिसतात त्यांना आगंतुक मुळे किंवा इंग्रजीमध्ये ॲडव्हेंटिशियस रूट असे म्हणतात. काय म्हणतात? ॲडव्हेंटिशियस रूट किंवा आगंतुक मुळे. बऱ्याचदा काही वनस्पतींमध्ये तुम्हाला असे दिसेल की ते मूळच आहे. जसं कोड्याचा वेल आहे, तो वेल चढताना त्याचे मुळं गोल गोल होत होत काडीला गुंडाळत गुंडाळत जातात. ते काय आहे? मूळच आहे ते, पण ते रूपांतरित मुळे आहे, मॉडिफाईड आहे. त्यांचं कामानुसार काय झालं, मॉडिफिकेशन झालेलं आहे, रूपांतरण झालेलं आहे. त्याच्यामध्ये जसं काय हवाई मुळे, हवेत असेल तर हवेत आधार पकडण्यासाठी, आधारमुळे म्हणजे स्टील रूट्स, रनर्स जसं कोवळ्याचे वेल आहे ते गुंडाळत जातात त्यांना आपण काय म्हणतो, धावतीमुळे म्हणजे रनर्स. तर बऱ्याचदा श्वास, झाडांना श्वास घेण्यासाठी, हवा घेण्यासाठी हे मुळं बाहेर आले असतात, त्यांना श्वसनमुळे असे, म्हणजे छिद्रा टाईप असते ते ज्याच्यातून हवा झाडांना पुरवठा होते, त्यांना न्यूमॅटोफोर्स असे सुद्धा आपण म्हणतो, श्वसनमुळे असे सुद्धा. तुम्ही वडाचं झाड पाहिले असाल, त्या वडाच्या झाडामध्ये आपल्याला काय दिसते की त्याला पारंब्या फुटलेल्या असतात, आहे ना? खोडापासून, फांद्यांपासून तशा पारंब्या निघतात आणि त्या कुणीकडे जातात, जमिनीकडे जातात. असंच एक कोलकात्याच्या इंडियन बॉटनिकल गार्डनमध्ये, इंडियन बॉटनिकल गार्डन कुठे आहे, कोलकात्याला, 250 वर्ष वय असलेलं एक वडाचं झाड आहे. त्याचा आकार खूप मोठा आहे आणि त्याला 1000 अशा पारंब्या फुटलेल्या आहेत. तर या पारंब्यांना आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये, त्यांना प्रॉप रूट म्हणतो. काय म्हणतो? प्रॉप रूट. म्हणजे वडाच्या ज्या पारंब्या आहेत त्या मूळच आहे. काय आहे? मुळे आहे, रूट्स आहेत. लक्षात? तर त्यांना आपण प्रॉप रूट असे म्हणतो. आता बघूया आपण खोड. हे खोड आहे, आपण पाहिलं की प्ल्युम्युलपासून
खोड तयार होते अंकुरापासूनच, हां अंकुराला आपण प्लुम्युल म्हटलेलं आहे. आता हे खोड जे आहे या खोडामध्ये तुम्हाला दोन भाग दिसते. काही विशिष्ट अंतरानंतर असं तुम्हाला खचका दिसतो, जसं ऊस आहे, ऊसाचे कांडे असते आहे ना, तर हे जे दोन गोलाकार भाग आहे समजून घ्या, यांना आपण नोड्स म्हणतो. ऊसाच्या किंवा ज्वारीच्या धांड्यावरून आपल्याला ते अधिक जास्त समजून घेता येते. तर दोन गोलाच्या मधात जे आहे त्याला आपण इंटरनोड म्हणतो. इंटरनोडला आपण कांडे म्हणतो, ऊसाचे कांडे म्हणतो ना. आणि जे दोन गोल भाग असतात इथून इथपर्यंत याला आपण नोड्स म्हणतो. काय म्हणतो त्याला? पेरे म्हणतो. काय म्हणतो? पेरे. आता जिथून आपला हा वाढत जातो खोड, त्याला वाढणारे टोक म्हणतो आपण. ग्रोविंग एंड आहे, ॲपेक्स आहे. आणि हे जी वाढते याच्यावर नाजूकसा भाग दिसेल तुम्हाला खोडाचा, कोणतंही झाड वाढताना पा त्याचं टोक, त्याला आपण बड म्हणतो. काय म्हणतो? बड, किंवा कडी म्हणतो, किंवा त्याला खोड असेल तर तिथे बडचा अर्थ मुकुल होते लक्षात, आणि फूल असेल तर तिथे कडी होते. आणि त्याला जे लागलेलं आहे हे पान आहे, आणि पानाच्या ठिकाणीच बड आहे, हे पण काय आहे? मुकुलच आहे. आणि इथून आपण मग पाहणार आहोत की इथेच उपपर्ण आपल्याला दिसतील. काय दिसतील? उपपर्ण. इंग्रजीमध्ये स्टिप्युल म्हणजे पानाचे उपपर्ण. स्टिप्युलसुद्धा आपल्याला इथेच दिसतील जेव्हा आपण पान शिकणार आहोत. बघा आता आपण शिकूया पान आणि पानाचे अवयव. हे पान आहे तुम्हाला दिसत आहे, दिसत आहे तुम्हाला? या पानाला बघा, याचा आकार बघा. हा जो टोक आहे याला आपण काय म्हणणार? लीप ॲपेक्स. काय म्हणणार? मराठीमध्ये त्याला आपण पर्णाग्र असे म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? पर्णाग्र असे म्हणतो. हा लीप ॲपेक्स आहे. आणि जो पानाचा काठ आहे त्या काठाला आपण काय म्हणतो? लीप मार्जिन म्हणतो. पर्णधारा असे म्हणतो. पर्णधारा असे म्हणतो त्याला आपण. त्यानंतर ही जे तुम्हाला नस दिसत आहे, अशी दिसते ना नस असल्यासारखी, त्याला आपण सीर म्हणतो, व्हेन म्हणतो. माणसामध्ये सुद्धा व्हेन असतात, रक्ताच्या वाहिन्या. आणि ही जे मुख्य शिर आहे, जे खोडाच्या पासून देठापासून आलेली आहे, जे मेन आहे त्याच्यापासून या बाकीच्या झालेल्या आहेत, तर याला आपण मध्यशिरा म्हणतो, मिडव्हेन म्हणतो. काय म्हणतो? मिडव्हेन. आणि या मिडव्हेनपासून जो अर्धपान बनते याला आपण लिप ब्लेड म्हणतो. हे एक लिप ब्लेड आणि इकडचं एक दुसरं लिप ब्लेड. आता हा जो भाग आहे हा आहे देठ, त्याला आपण इंग्रजीमध्ये पेटिओल असे म्हणतो. आणि आता आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की इथे इथे एक तुम्हाला काय दिसेल? छोटंसं असं पान उगवल्यासारखं दिसेल पुन्हा इथे, हा 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 भाग. तर याला आपण उपपर्ण असे म्हणतो. आणि एकदम जिथून पान आपण तोडतो हा देठापासून, त्याला आपण लीफ बेस किंवा पर्णतल असे म्हणतो. काय म्हणतो? पर्णतल असे म्हणतो. तर हा पान दिसत आहे तुम्हाला, हा पानाचा आकार कसा आहे, त्याची पर्णधारा कशी आहे, काठ एकदम सलग आहे, सरळ आहे ना, म्हणून याला आपण, या पानाला आपण सलग पान असे म्हणतो. याला आपण सलग पान असे म्हणतो. याला इंग्रजीत आपण एन्टायर लीप, एन्टायर लीप असे म्हणूया. हे पान बघा, याचा जो लीप मार्जिन आहे, जो काठ आहे, तो कसा आहे? दंतेरी आहे, म्हणजे दाताच्या आकाराचा आहे, आरीच्या आकाराचा. म्हणून या पानाला आपण दंतेरी पान असे म्हणू. ही याची मिडव्हेन आहे, मध्यशिरा आहे, या उपशिरा आहे ना. हे याचं देठ आहे, हा लीप बेस आहे. तर त्यानंतर आपल्याला हे दंतेरी पान झालं, आधीचं सलग म्हणजे एन्टायर पान झालं, एन्टायर. त्यानंतर दुसरं हे डेंटेड, आणि तिसरं जे पान आहे ते आहे खंडित म्हणजे लोब. हे जे पान आहे तुम्हाला याच्यामध्ये अनेक पानाचे भाग दिसत आहे, दिसत आहे. आता हे बघा, हे एक पान आहे पण याला अनेक छोटे छोटे पानं वाटत आहे. तर या पानाला आपण खंडित पान किंवा लोब, LOBED, लोब म्हणजे खंड, त्याचा भाग. तर हा जो एक लोब आहे आणि हे त्याचं पान
यात लोब मिळून बनलेले एक पान म्हणजे याला लोब किंवा खंडित पान असे म्हणतो. पानाच्या रचनेवरून त्याचे दोन भाग पडतात, एक साधं पान आणि दुसरं संयुक्त पान. तर हे जे पान दिसत आहे तुम्हाला हे साधं पान आहे का नाही? तर हे कोणतं पान आहे? संयुक्त आहे, कारण याच्या अनेक भागापासून हे बनलेलं आहे. आणि यापूर्वी जे आपण पाहिलेलं आहे ते कोणतं पान आहे? साधं पान आहे. पळसाचं पान हे साधं पान आहे, हे पण साधं पान आहे. याची मार्जिन कशी आहे, याचा पर्णधारा कशी आहे, सलग आहे, लक्षात? तर हे साधं पान आहे आणि हे एकच पान आहे, म्हणून हे साधं आहे आणि हे संयुक्त पान आहे. आता पानाच्या ज्या शिरा आहे, व्हेन्स आहे, त्याच्या रचनेवरून पण पानाचे दोन प्रकार पडतात. या ज्वारीच्या किंवा मक्याच्या पानामध्ये तुम्हाला काय दिसते की ह्या ज्या शिरा आहे ते एकदम सरळ रेषेत आहे. कधी घरी आणखी बघून घ्याल जाऊन वेगवेगळी पानं या पद्धतीची. त्याच्या शिरा ज्या आहे ते एका सरळ समांतर रेषेत आहे, एकमेकाला छेदत नाही, म्हणून यांना आपण पॅरेलल व्हेनेशन किंवा समांतर विन्यास असे म्हणतो. तर हे पान बघा, याच्या ज्या शिरा आहे, उपशिरा आहे आणि आणखी छोट्या छोट्या शिरा आहेत, त्या एकमेकामध्ये गुंतून एक जाळी तयार झालेली दिसते, म्हणून याला आपण जाळीदार विन्यास किंवा रेटिक्युलेट व्हेनेशन असे म्हणतो. तर या पद्धतीनं आपण वनस्पतीचे अवयव बघितलेले आहेत. समजलं तुम्हाला? हो. चला, सी यू, बाय.